विपक्ष के नेता सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी ने अपनी प्रेस वार्ता में परसों हमारे दामाद को लेके कुछ आरोप लगाए थे। कहा था कि उनके पास से ड्रग मिला, घर से ड्रग मिला, इस तरह से कुछ लोग कह रहे थे। हमने कल ही कहा था कि हमारी बिटिया, उन्हें कानूनी नोटिस भेजेगी। आज उन्होंने देवेंद्र फडणवीस जी को एक नोटिस भेजा है, मांग की है कि आप क्षमा मांगो। अगर वे क्षमा नहीं मांगते तो उनके खिलाफ मानहानि का दावा, क्रिमिनल और सिविल सूट फाइल करने का काम हमारी बिटिया करेगी। निश्चित रूप से इस देश में राइट टू स्पीक है, लेकिन राइट टू अब्यूज नहीं। और निश्चित रूप से जिनकी मानहानि हो रही है उन्हें अधिकार है कि वो आगे जाएं, और उसी के तहत हमारी बिटिया नीलोफर ने नोटिस आज देवेंद्र जी को भेजा है। एक और घटनाक्रम सामने आ रहा है कि मुंद्रा के बाद द्वारका में भी 350 करोड़ के ड्रग पकड़े गए। ये योगा योग है क्या? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनील पाटिल, ये सभी लोग लगातार अहमदाबाद के नोवाटेल और फाइव स्टार होटलों में रुकते रहे। गुजरात के मंत्री किरीट सिंह राणा जी के उनकी करीबी है, ये सारे लोग ड्रग के खेल के खिलाड़ी हैं। सवाल उठता है, कहीं ड्रग का खेल गुजरात से तो नहीं चल रहा है? महाराष्ट्र में 2 ग्राम 3 ग्राम की कार्रवाई फिल्म वालों को परेड कराकर लोगों का ध्यान विचलित किया जाए, और गुजरात से ड्रग का खेल चलता रहे, ये शंका लोगों के मन में खड़ी हो रही है। एनआईए के पास मुंद्रा पोर्ट की जांच है, द्वारका में फिर 350 करोड़ का ड्रग पकड़ा गया। उम्मीद करते हैं कि इसकी जांच सही दिशा में जाएगी। कौन कितना बड़ा है, कौन कितना इन्फ्लुएंशियल है, कौन से पार्टी का कोई नेता है, कार्यकर्ता है, इसको नज़रअंदाज करके एनआईए और एनसीबी का जो जोनल हेड है, या देश के जो डीजी एनसीबी हैं, हम उनसे विनती करते हैं कि 1985 के कानून इसीलिए बनाया गया था कि पूरी तरह से देश को नशा मुक्त बनाया जाए। जब सारी खेप गुजरात समुद्र के रास्ते आ रही है, गुजरात से ही पूरे देश में उसको फैलाया जा रहा है, तो डीजी एनसीबी इस विषय को गंभीरता से लेंगे, इसकी गहराई से जांच करेंगे, और गुजरात ड्रग कनेक्शन क्या है ये देश के सामने लाएंगे, जो गुनहगार है उन्हें गिरफ्तार करेंगे, उन्हें दंडित कराने का काम करेंगे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, यानी ज्या पद्धतीने माझ्या जावायांच्या बाबतीत सांगितलं होतं, ते त्यांच्याकडे ड्रग सापडली। पंचनामामध्ये स्पष्ट आहे की त्यांच्या घरी किंवा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा अंमली पदार्थ सापडलेला नाही। त्या उलट 8.5-9 महिने हे ते बोलत राहिले। परवा पत्रकार परिषदेमध्ये पण त्यांनी त्याचा उल्लेख केला। कालच मी सांगितलं होता की माझी मुलगी त्यांच्या विरोधात नोटीस पाठवणार आहे, त्यांनी आज त्यांना नोटीस सर्व केलेली आहे। त्यांनी मागणी केलेली आहे की आपण हे जे विधानं केलेली आहे ते मागे घ्या, क्षमा मागा। जर देवेंद्रजींनी विधानं मागे घेतली नाही, क्षमा मागितली नाही, तर निश्चित रूपाने देवेंद्रजीच्या विरोधात फौजदारी व दिवाणी न्यायालयामध्ये
मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल आणि जे काही रीतसर कायदेशीर कारवाई होईल ते पुढे करू. पण आज एक नवीन घटना समोर आलेली आहे. कालच गुजरातच्या द्वारकामध्ये 350 कोटीची ड्रग सापडलेली आहे. त्याआधी मुंद्रा पोर्टमध्ये 3 टन ड्रग मिळाली होती, त्याची किंमत लोक सांगताय 27,000 कोटी आहे. पण या ड्रग्सच्या खेलमध्ये मनीष भानुशाली असेल, धवल भानुशाली असेल, केपी गोसावी असेल, सुनील पाटील असेल, हे किरीट सिंग राणाकडे का वारंवार जात आहे. ही सगळी मंडळी गुजरातच्या 5-स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करून कसं राहत आहे. मुंद्रा पोर्टचे केस हे NIA कडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. 350 कोटीची ड्रग्स सापडल्यानंतर आता NCBची जबाबदारी आहे. विशेषकर DG NCB यांची जबाबदारी आहे की या देशामध्ये 85 साली जो कायदा करण्यात आला देशातून कुठेतरी हे अंमली पदार्थचा धंदा नष्ट नाबूद झाला पाहिजे यासाठी कायदा करण्यात आला होता. मुंबईमध्ये 2 ग्राम 4 ग्राम पकडून फिल्म इंडस्ट्रीचे लोकांच्या नावाने पब्लिसिटी करताय, पण समुद्राच्या मार्गातून या देशामध्ये ड्रग येते ते पण गुजरातमध्ये. तिथून डिस्ट्रीब्युशन रेकॉर्ड सुरू आहे. मोठा साठा मिळाल्यानंतर आता 350 कोटीचा ड्रग मिळत आहे. ही सगळी परिस्थिती असताना मनीष भानुशाली असेल, धवल भानुशाली असेल, त्यांची मंडळी असतील, ते गुजरातमधून ऑपरेट करत आहे. आम्ही मागणी करतोय DG साहेबांना NIA ला की या तपासाचा छडा लावला पाहिजे. कोण किती मोठा आहे, कोण मंत्री आहे, राजकीय कार्यकर्ता आहे, ते ना पाहता या सगळ्या ड्रग्सच्या खेळमध्ये जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हीच अपेक्षा आम्ही DG NCB कडे ठेवतो आहे, NIA कडे ठेवतो आहे. आणि आता हे सिद्ध होऊ लागलेलं आहे की सागरमार्गी गुजरातच्या माध्यमातून देशभरात ड्रग पसरवण्याचं काम चालते. याचा मागे कोण आहे याचा खुलासा NCBच्या DG नी आणि NIA च्या लोकांनी केलं पाहिजे. सर, आपने कहा कि गुजरात के मामले को नजरअंदाज किया जाता है, मुंबई के 2-3 ग्राम ड्रग्स को बढ़ाया जाता है, आपको लगता है जानबूझ के इन चीजों को एग्जैगरेट किया जाता है? शंका पैदा हो रही है. मुंबई शहर ये ड्रग का हब हो गया है, इस तरह का प्रचारित हो रहा है. जो भी हो, हमारी एंटी नार्कोटिक सेल है, NCB है, ये सभी लोगों को पकड़े, ड्रग पूरी तरह से खत्म हो हम चाहते हैं. लेकिन पूरी तरह से NCB का जो प्रचार तंत्र है वो लोगों का ध्यान फिल्म अभिनेताओं की तरफ ले जा रही है और गुजरात के समुद्र के रास्ते बड़े पैमाने पे ड्रग भारत में आ रही है. मुंद्रा में पकड़ी गई 350 करोड़ की ड्रग अभी द्वारका में पकड़ी गई है. इस ड्रग के खेल के खिलाड़ी गुजरात में अड्डा बनाए रहते हैं, इसकी जांच हो हम मांग करते हैं. बघा, न्यायालयामध्ये हा विषय सुरू असताना आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की जे आम्ही बर्थ सर्टिफिकेट आणि मॅरेज सर्टिफिकेट निकाहनामा द्यायला सांगताय ते तुम्ही व्हेरीफाय केलेले आहे की नाही. उद्या तारीख आहे, आज एफिडेव्हिटच्या माध्यमातून हे माहिती आम्ही कोर्टासमोर ठेवू, मग त्याच्यावर उद्या सुनावणी होणार आहे. देखिए, देवेंद्र जी ने जो अपना बयान दिया था वो पूरी तरह से एक परिवार को बदनाम करने वाला था जिसमें सच्चाई नहीं थी. निश्चित रूप से बिटिया ने हमारी उन्हें नोटिस भेजा है. अगर वो क्षमा मांग ले तो ठीक है, अगर क्षमा नहीं मांगेंगे तो निश्चित रूप से कार्रवाई, चाहे वो दिव्यानी
न्यायालय में हो चाहे फौजदारी मामला हो, आगे वो प्रसू करेगी। नहीं, मनीष भानुशाली चा भाऊ है धवल भानुशाली, कुना बरोबर फोटो काढतो मी फोटोच्या आधारावर आरोप लावत नाही, पण ही मंडळी जे सगळे के पी गोसावी असतील, जे आर्यन खान मध्ये सगळी नावं पुढे आलेली आहे, हे गुजरात मधून ऑपरेट करताय, ते वारंवार गुजरात मध्ये असताय, फाइव स्टार हॉटेल मध्ये राहताय, त्या राज्याच्या मंत्र्यांना भेटताय, आणि गुजरात मध्ये समुद्राचा मार्गी हे ड्रग येताय, याच्यात काही गुजरात ड्रग कनेक्शन आहे काय, या लोकांच्या कनेक्शन आहे काय, याच्यात तपास करणं गरजेचं आहे। मला वाटते एक मोठा खेळ ड्रग्सचा या देशामध्ये गुजरातच्या मार्गी या देशामध्ये सुरू आहे, हे स्पष्ट आहे। सर, कल कॅबिनेट की बैठक हुई, क्या उस दौरान ये मुद्दा निकला और मुख्यमंत्री जी का क्या रुख था इसको? देखिए, पार्टी हो सरकार हो, कुछ गलत हो रहा है वो खत्म हो, ये सभी की इच्छा है, और हमारी लड़ाई किसी व्यक्ति से किसी दल से नहीं, जो गलत तरीके से चीज़ें चल रही है, चाहे वो किसी अधिकारी के माध्यम से हो, नेता के माध्यम से हो, उसका पर्दाफाश करना, उन्हें कहीं ना कहीं कानूनी कार्रवाई करके उन पे कार्रवाई हो, ये सारी चीज़ें हैं। जो कहा जा रहा था कि पार्टी इनके साथ नहीं, सरकार इनके साथ नहीं, शायद इन सारे लोगों को जवाब मिल गया। असं आहे, माझे पुतळे जाळताय जाळा, मी बोललो की बाबा कितीही तुम्ही पुतळे जाळले तर मी तुम्हाला आरसा दाखवतोय, आरसा दाखवल्यानंतर इतकं तुम्ही कागा भरताय। दुसरा विषय असा आहे की ज्या पद्धतीने काल देवेंद्रजींनी बर्नार्ड शॉच्या एका फ्रेजचा उल्लेख करून माझ्या बाबतीत एक जानवरची उपमा देण्याचे प्रयत्न केले, मी बोलू इच्छितो की भाजपचे नेते हे सगळ्यांना कुत्ता बिल्ली सांप बिच्छू डुक्कर हे बोलत राहतात, याच्यातून यांची काय संस्कृती आहे? माणसाला माणूस हे समजत नाही, लोकांना जनावराची उपाधी देणे हे यांची संस्कृती आहे, आणि या उपाधीमुळे आमची काही इज्जत जात नाही। हे जे सगळे उपाधीचा वापर करताय त्यामुळे त्यांची काय मानसिकता आहे हे लोकांच्या समोर येत आहे। जिस तरह से देवेंद्रजीने कल एक बर्नार्ड शॉ का फ्रेज का इस्तेमाल करके हमें एक जानवर की उपाधि देने का काम किया, ये कोई नई बात नहीं। इनके नेता, विपक्ष के नेताओं को कुत्ता बिल्ली सांप बिच्छू जानवर की उपाधि देते आए हैं, और उसी श्रृंखला में देवेंद्र जी ने भी कल ट्वीट किया। मुझे लगता है इंसान इंसान होता है, हम किसी को अपमानजनक टिप्पणी नहीं करते, मनुष्य को मनुष्य समझते हैं, लेकिन जो इनकी मानसिकता है कि दूसरों को जानवर जानवर समझना, दूसरों की तुलना जानवर से करना, इससे ही इनकी मानसिकता क्या है ये लोगों के सामने आ रही है। इससे हमें कोई हानि नहीं, लेकिन इस तरह की भाषा का प्रयोग करने से इन्हीं लोगों की प्रतिमा मलिन हो रही है। मुख्यमंत्री असं आहे की सीएम साहेब असतील, पवार साहेब असतील, सगळे आमचे नेते असतील, या लढाईमध्ये माझे पाठीशी उभे आहे। कोणी प्रचारित करत असतील की नवाब मलिक एकटे पडले एकटेच लढताय, नवाब मलिक एकटे लढताय, पण नवाब मलिकला पाठबळ हे पवारसाहेबांचं आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, सरकारचं आहे, पक्षाचं आहे। जे काही गैर या देशामध्ये या राज्यामध्ये सुरू आहे ते उघड करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, मी उघड करणारच आहे, आणि निश्चित रूपाने जे लोक या पद्धतीने वागताय। If you like our channel, please subscribe, and to get notifications about news, please click the bell icon.